मित्रांनो नमस्कार एस आर आय टी एस स्किल्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपला जो रिमेनिंग पार्ट होता असाइनमेंट डब्ल्यू सी एस युनिट चॅप्टर जे आहे आपल्या युनिटचं असाइनमेंट आपण पहिलं पहिल्या पार्टमध्ये मी संपवलं आहे तर हा आपण सेकंड पार्ट सेकंड पार्ट लगेच सुरू करू मित्रांनो मला सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला लवकरात लवकर समजावं व्यवस्थित समजावं आणि कमीत कमी, -कमी वेळ लागावं आपल्याला हे माझा उद्देश आहे म्हणजेच काय की पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मी शक्यतो माझी व्हिडिओ बनत जाईल आणि जास्त झालं तर मी नेक्स्ट पार्टमध्ये घेत जाईल तर मित्रांनो चला लगेच सुरू करूया आणि पुन्हा एकदा लाईक सबस्क्राईब अँड इफ यू आस्क इफ यू वॉन्ट एनी टास्क आस्क मी एनी क्वेश्चन यू कॅन ट्विट मी फेसबुक मी ऑर यू कॅन कमेंट मी ऑन यूट्यूब लगेच सुरू करूया फाय ऑन्स इन टू ग्रॅम्स हा एक प्रश्न पेपरमध्ये आला होता म्हणून मी हा मुद्दाम लिहिलेला इथं फाय ऑन्स ऑन्स पुन्हा एकदा ब्रिटिश फाय इन फाय ऑन्स इन टू ग्रॅम म्हणजे आपल्याला पाच अं अंश अंश जास्त ते ग्रॅम्समध्ये किती होईल असं करायचं आहे त्याचं एक सूत्र आहे पुन्हा एकदा आपला तक्ता मागे सांगितलेलं आहे मी आ, एक अंश एक एक अंश म्हणजे किती तर एक अंश म्हणजे तुम्हाला सांगतो मी तर हे झालं आहे एक अंश अंश एक इज इक्वल टू अठ्ठावीस पॉईंट पस्तीस ग्रॅम अठ्ठावीस पॉईंट पस्तीस ग्रॅफ म्हणजे एक अंश होतो तर पाच म पाच अंश म्हणजे किती होतील तर पाच अंश म्हणजे किती पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगितलं की हा किती इकडं आला तर यांचा गुणाकार करून टाका आणि हा एक आहे खाली घ्या म्हणजेच इथं की तुम्हाला इथं कळेल लगेच मी खाली खाली घेतो आता इथं क्रॉस म्हणजे पाच पाच गुणेले अठ्ठावीस पॉईंट पस्तीस भागेले हा एक जो तो इथं लिहून टाका नाही लिहिलं तर चालेल पण लिहून टाका पुन्हा एकदा पॉईंट आपल्याला पॉईंटमध्ये गुणाकार करण्यासाठी सोप्पं जाऊ म्हणून मी पॉईंट काढतो पॉईंटच्या पुढं परत एक बघा किती आहेत एकक एकक दशक तर हे दोन शून्य इथे डायरेक्ट लिहितो मी म्हणजे अठ्ठावीस पॉईंट पस्तीस झाले हा एक अठ्ठावीस पॉईंट काढून टाकला आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून मी पॉईंट काढून टाकला तर उरलं पाच इंटू पाच गुणले अठ्ठावीस पस्तीस झालं दोन हजार आठशे पस्तीस भागले शंभर तर तुम्ही याच्यात याचा पण डायरेक्टली करू शकता भागाकार किंवा डायरेक्टली गुणाकार करा शंभर पाच भागले शंभर पाच जुने दहा इथं वीस येतील परत तुम्ही इथं पाचने भागू शकता करून बघू असं वाटतं मला ते मी करून बघतो मित्रांनो पाच पाच जुने दहा हा शून्य मी खाली घेतला वीस लिहिला इथं चारने पाचनेला भागू पाच चोक वीस पाच चोक वीस आणि इथं पाच इथं पा पस्तीस असल्यामुळं पाचने भाग जाईल पाचा पाचचा इथं पूर्ण कट करतो मी पाचचा पाच पंचवीस पंचवीस तीन उरले इथं पाच तीस बरोबर बर, तीस उरले तीन सात आले पाचशे सदुसष्ट भागेले पाचशे सदुसष्ट भागेले चार आले माझं चाराने तुम्हाला पाचशे सौसष्टला भागावं लागेल तर ते जे गणित येईल ते आपल्याला तसं लिहावं लागेल भागा करायचं म्हणलं म्हणजे परत दहा आपण असं करू जाऊ द्या खाली फाय सिक्स सेवन भागेले फोर आ, चार एके चार इथं एक लिहिला मी पाच वजा चार एक आला हा सोळा सहा खाली घेतला चार चौक सोळा इथं चार घेतला सोळा शून्य आला हा सात सा खाली चार एके चार चार एके चार लिहिला चार दोन्ही आठ होणार नाही चार एके चार लेला तीन वरले तीन इथं आता मी शून्य घेतो आहे शून्य घेतल्यामुळे इथं पॉईंट घेईल चार सत्ता अठ्ठावीस दोन चार सत्ता अठ्ठावीस सात आणि इथं दोन परत शून्य घेतला चारपंचे पॉईंट ऑलरेडी घेतला आहे आपण चारपंचे इथं घेतला चारपंचे शून्य शून्य म्हणजे पंचे म्हणजे एकशे एक एकशे जरा अक्षर खराब आहे तुम्ही बघ समजून घ्या वन सेवन फाय ग्रॅम्स हा पॉईंट आहे हा एकशे एक्केचाळीस पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम असं याचं उत्तर आलेलं आहे याचे ऑप्शन दिलेले असत पण मी जास्तीत जास्त आपल्याला घेता यावं जे अधिक महत्त्वाचे जे आहेत कंटेंट ते घेता यावेत म्हणून देत नाही त्याचं एक वन फोर्टी वन पॉईंट सेवन फाय आन्सर आलेला आहे आणि आन्सर बरोबर आहे तुम्ही जागा नसल्यामुळे मी काउंट टाकतो दुसरा आपल्याला प्रश्न येत त्याला जागा पाहिजे म्हणून बरोबर मित्रांनो सोपं एकदम जे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो मी ते पुन्हा एकदा व्यवस्थित बघा आणि तुम्हाला एकदा जमायला लागलं म्हणजे तुम्ही डोळे जाग करणार परत सेम प्रोसेस आहे आणि प्रश्न येताना प्रश्नमध्ये हे पण बघितलं आहे मी तुम्हाला एवढे गणिताची गरज पण पडणार नाही काय सांगतोय मी तुम्हाला असा प्रश्न बघितला मी पुढं मी आहे वाटतं दिलेला एक इंच म्हणजे किती सेंटीमीटर एक इंच किती सेंटीमीटर त्यासाठी तुम्हाला गणित करायची गरज नाही एक इंच म्हणजे टू पॉईंट फाय फोर सेंटीमीटर हे तुम्हाला माहिती पाहिजे किंवा एक टन एक टन म्हणजे किती किलोग्रॅम फोर्स एक टन म्हणजे एक हजार किलोग्राम फोर्स हे तुम्हाला माहीत पाहिजे त्याला गणित कर असे पण प्रश्न येतात चला दुसरा प्रश्न घेऊ आपण सोळा टन हे वा टनचा प्रश्न आला सोळा टन इन टू किलोग्रॅम म्हणजे सोळा टनचे आपल्याला किलोग्राममध्ये करायचे आहेत हे मोठं युनिट आहे तर पुन्हा एकदा आपलं वन टन इथं लिहितो मी वन टन म्हणजे काय की व एक टन एक टन म्हणजे एक हजार किलो बरोबर बर ना हे तुम्हाला माहिती असणारच एक हजार, केजी। सोड़ा। सोड़ा हजार के जी तर सोळा टन काढायचं आपल्याला सोळा टन म्हणजे किती नेहमीसारखं मी आता जर मोठं लिहितो आहे तुम्हाला कळेल पुन्हा डायरेक्ट इंटू सोळा सोळा गुणले सो हजार किले सोळा हजार उत्तर येते सोपं आहे परत पण माहितीसाठी मी क्रॉस करतो हे बघा क्रॉस आणि हा क्रॉस भाग खाली घ्यायचा म्हणजे एक खाली घ्यायचा सोळा गुणिले एक हजार भागेल आहे किती इथं खाली एकच आहे इथं खाली आता इथं पॉईंट बिन काहीच नाही आहे त्याच्यामुळे उत्तर असे प्रश्न असतात मोस्टली इथं पॉईंट असल्यामुळे आपण डायरेक्टली सोळा गुणले एक हजार म्हणजे झाले किती सोळा हजार हा एका जो आहे त्याचा काही विषय येत नाही त्याच्यामुळे आपलं उत्तर किती आलं आहे सोळा हजार के जी हे बघा इथं लिहितो मी एक सोळा टन म्हणजे किती सोळा हजार के जी तुम्ही म्हणणार की आम्ही एवढं कॅल्क्युलेशन करणार तर आम्हाला वेळ पुरेल का हा तुम्हाला एक प्रश्न पडला असेल परंतु वेळ पुरतो पन्नास मार्क जे असतात ते किती तास तर ते माझ्या मते माझ्या मते दोन तासाला पेपर असतो त्याच्यामुळे ते आरामात कवर होतात आणि पन्नास प्रश्न असतात प्रश्न असतात पंचवीस म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क असतात किंवा थोडंफार त्याच्यामध्ये चेंज होईल परंतु मोस्टली हे प्रश्न कमी असतात आणि वेळ तुम्हाला दोन तास असतो मित्र हे झालं आता बघा इंच हा प्रश्न पण असतो चाळीस इंचेस इंटू सेंटीमीटर तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की <coughs> तुमचे सूत्र महत्त्वाचं आहे जे सांगितलं मी तक्ता तुमचं फॉर्म्युले पाठ पाहिजेत एक इंच मॅथमॅटिक्सचं गणिताचं वैशिष्ट्य तेच आहे की जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि मी तुम्हाला एवढी शिवरिटी देतो तर मी तुम्हाला लगेच बघूया एक इंच इथे मी करतो एक इंच बरोबर किती तुम्ही जरा सांगा आता मला एक इंच म्हणजे टू पॉईंट फाय फोर सेंटीमीटर टू पॉईंट फायू फोर सेंटीमीटर तर आपल्याला चाळीस इंच काढायचं चाळीस इंच परत गुणाकार कर होईल चाळीस असं आढी मारतो मी चाळीस म्हणजे किती हे किती म्हणजे काय की सेंटीमीटर सेंटीमीटर आपल्याला सेंटीमीटर काढायचं आहे तर इथं किती परत इथे लिहितो किती इजिकल टू क्रॉस करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन चाळीस गुन्हेले टू पॉईंट फाय फोर टू पॉईंट फाय फोर भागेले किती आला खाली हा एक इथं जे काही असेल ते लिहून टाकायचं पुढं गणित करताना वेगळं येईल ते पण तुम तुम्हाला हे जर कळलं तर प्रॉब्लेम नाही तर करा परत येतं चाळीस गुन्हेले टू पॉईंट फाय फोर तर मी आपल्या माहितीसाठी परत मी हा <coughs> पॉईंट खाली लिहितो म्हणजे दोनशे चोपन्न झाले हे भागेले हा एक इथं लिहिलं नाही तरी एक प्रॉब्लेम नाही आहे नका लिहू डायरेक्ट मी एक लिहितो आणि याच्या पुढं डायरेक्ट शून्य लिहितो किती पॉईंटच्या दोन शून्य एक दोन एक एक दशक दोन शून्य आलं सोपं मित्रांनो खाली शून्य वरती शून्य असेल तर ते पहिले लगेच कट करून टाका <coughs> हा शून्य गेला हा शून्य गेला दहाला राहू द्या दहाला कट नका करू कारण दहामध्ये आपण वरती घेऊन जाणार त्याला चार गोणले दोनशे चोपन्न दोनशे चौपन्न थोडं लिहिताना मी बरोबर लिहित नाही पण पुन्हा एकदा लिहितो नसतील दोनशे चोपन्न गुणिले चार दोनशे चौपन्न गुणिले चार करता चार चौक सोळा हाच्याला एक पाच दौन। चोक वीस आणि एक एकवीस हाच्याला दोन चार दोन आठ आणि हे दोन दहा जर हे हे तुम्हाला गणित यायला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे आणि चार चौक सोळा एक सोळा लिहिले मी हाच्याला एक दिला पाच चोक वीस आला वीस आणि एकवीस झाला एकवीस दिला एकवीसचा एक लिहिला आणि जो दोन आहे तो वरती लिहिला आणि चार दोन्ही आठ आले आठ आणि दोन हे दोन दहा धा झाले हे लिहिले संपलं आपलं उत्तर आलं दहा <coughs> सोळा खाली जो आहे तो दहा आहे आपला खालीचा विसरू नका दहा बस या दहाला काय करायचं तुम्हाला हा एक शून्य इथं वर इकडनं सुरुवात राईटपासून सुरुवात करायची उर्जीकडनं याला घेऊन जाऊ म्हणजे तुमचं उत्तर काय आलं एकशे एक पॉईंट सहा सेंटीमीटर कळलं हा जो दहा एक दहा म्हणजे एक शून्य एक डॉट एक एक दहा याला एक एक इकडं घेऊन गेलो मी एक, एक दशक शतक तर इकडं सहा सहाच्या पुढे याला इथून इत, इथून स्टार्ट केलं म्हणजे आपला आन्सर काय आलं चाळीस इंच इज इक्वल टू एकशे एक पॉईंट पौँ, एक पॉईंट सहा सेंटीमीटर मित्रांनो परत वेळ वाढतो आहे आपला फटाफट मी करतो आता बरोबर चाळीस इंच म्हणजे एकशे एक आलं पुन्हा हे आलं हे खोडतो मी आता एक एक काय ते एक मीटर आणि फीटमध्ये फीट फूट आठ मीटर म्हणजे किती फीट तर तुम्हाला एक एक फीट म्हणजे सव्वा तीन मीटर असतं असं ते एक तुम्ही स्टँडर्ड लक्ष ठेवा एक मीटर म्हणजे सव्वा तीन फूट एक के जी म्हणजे सव्वा दोन पाऊंड असं लक्ष ठेवायचं हे बघा एक इथे तुम्ही एक एक फूट इज इक्वल टू सव्वा तीन म्हणजे किती थ्री पॉईंट टू एट सॉरी इथे एक मीटर येईल एक मीटरम एक मीटर जे असते त्याच्यामध्ये सव्वा तीन फूट बसतं तर आपल्याला काय काढायचं आहे आठ मीटरमध्ये आठ मीटरमध्ये किती फूट बसेल इन टू करायचं म्हणजे आठ मीटरचे किती फीट बसेल तर आठ टी लिहिलं किती किती फीट काढायचं म्हणून हे किती इथं लिहिलं मी पुन्हा एकदा आपली तीस प्रोसेस क्रॉस मित्रांनो हे मी पुन्हा पुन्हा घेतो आहे आप की आपल्याला ते लक्षात यावं आणि गुणाकार करायचा आहे आठ गुण थ्री पॉईंट टू एट हा खाली एक लिहिला परत हा पॉईंट खाली घ्या मी आता काय करतो इथंच कट करून टाकतो याला तीनशे अठ्ठावीस झाला आणि हे दोन शून्य लिहिले करा आता गुन्हागार तीनशे अठ्ठावीस गुणिले आठ जर तुम्ही गुन्हागार केला तीनशे अठ्ठावीस गुणिले आठ अठ्ठेठ्ठी चौसष्ट आठचाळीस सहा आठ दोनशे सोळा सोळा आणि चार सहा सोळा वीस बावीस हातच्याले दोन अठरी चोवीस सव्वीस बरोबर राईट अठरी चोवीसांनो सव्वीस आले बरोबर आहे आणि खालचे हे दोन शून्य म्हणजे आपलं उत्तर जे आलं इथं लिहितो मी टू सिक्स टू फोर भागीले हे दोन खालचे खा खाली जे संख्या असेल शंभर दहा एक असेल तर सोडून द्यायचं जे काय असेल ते लक्षात ठेवा परत हे दोन शून्य वर न्या म्हणजेच काय की सव्वीस पॉईंट पॉईंट दिला इकडून स्टार्ट करा एक दोन शून्य एक दोन झालं पॉईंट लिहा 24, धाला टू फोर झालं उत्तर सव्वीस पॉईंट आठ मीटर म्हणजे किती आलं सव्वीस पॉईंट टू फोर फुटला असं पण लिहितात युनिट लक्षात ठेवा फूट किंवा तुम्ही फिट लिहू शकता अशा प्रकारे मित्रांनो असं आलं हे आठ मीटर म्हणजे सव्वीस पॉईंट चोवीस फूट असं उत्तर आलं याचे ऑप्शन असतील एक दोन तीन चार मी आता ऑप्शन आपल्याला जागा मिस्टरमुळे लिहिलेलं नाही नेक्स्ट काय गॅलनचा प्रश्न कायम असतो गाय गॅलन म्हणजे काय की लिक्विड लिक्विड बोलण्याचं एक एक आहे पुन्हा एकदा ब्रिटिश आहे तर एक गॅलन म्हणजे किती तर लिहितो मी एक गॅलन इज इक्वल टू फोर पॉईंट फाय फोर लिटर म्हणजे एका गॅलनमध्ये साडेचार लिटर फोर पॉईंट फाय फोर फाय फाय फोर फाय असतं ते पण फोर पॉईंट फाय फोर फाय लिटर तर पुन्हा एकदा किती अडीच काढायचा आपलं अडीच गॅलनमध्ये किती टू पॉईंट फाय गॅलन म्हणजे किती पुन्हा किती आलं म्हणजे क्रॉस करा इथं टू पॉईंट फाय आहे बरं का म्हणजे हे लक्षात ठेवा पंचवीस नाही आहे टू पॉईंट फाय आहे त्याच्यामुळे याचा एक शून्य खाली जाईल याचा एक शून्य खाली जाईल इन टू फोर पॉईंट फाय फोर फास्ट लिहायची गरज नाही जास्त असल्यामुळे मी फोर पॉईंट फाय फोर लिहितो आणि भागेले हे क्रॉस झालं आपलं खाली लिहिलं बरोबर आलं पर आता परत हे पॉईंट खाली न्या आता इथं लिहिताना मी काय करतो सोप्प पंचवीस करतो गुणिले चारशे चोपन्न लिहितो खाली हा एक इथं लिहिला त्याच्या पुढं इथं एकच शून्य येईल आणि याचे दोन शून्य लिहितो मी हे बघा एक दोन असे झाले आता तुम्ही डायरेक्ट यांचा गुणाकार करून हे शून्य परत वर न्या किंवा पंचवीस चोक शंभर करा चार येईल ज चाराने भाग द्या चार चार आणि भागणार नाही चार चार नाही जाणार त्याच्यामुळे पंचवीस आणि चारशे रुपयांचा गुणाकार तुम्हाला करावा लागेल त्याच्या गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येईल तर जास्त वेळ होतो आपला त्याच्यामुळे मी घेत नाही तुम्ही हे हे करून बघा आणि मला बरं ख्या कॉमेंट्समध्ये टाका उत्तर तुमचं मी हेच नव तुम्हाला सांगेल नाही ठीक आहे